श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारीषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो, व्याभ्या विना न पश्यन्ति सिद्ध स्वान्तथमीश्वरम्। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय मना त्रिलोचनाय, हाँ जुड़ून श्लोक है, हाँ मना इच्छा भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय। भोलेनाथ भगवान की जय। तस्मेन कार नमः शिवाय। सर्वांनी 2 मिनिटं डोळे बंद करायचे, 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण सर्वांनी डोळे बंद करून या ठिकाणी करायचं। सौराष्ट्र सोमनाथ त्रिशैले मल्लिकार्जुन उज्जनिया महाकाल ओंकार ममलेश्वरम्। परल्या वैद्यनाथं च दाक्ष्यां भीमशंकरा सेतु वंदे तु रामेशं नागेशं दारुकावनी। वारान्नशातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारो उष्णेशं च शिवालये। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पटे नरा सप्तजन्मकृतं पाप
स्मरणे न विनश्यति स्मरणे न विनश्यति स्मरणे विनश्यति पार्वती पते शिव हर 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 महादेव उमापति महादेव की जय। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। आपसामध्ये बोलू नका, फक्त लक्ष देऊन ऐका। आपल्या या पवित्र भूमीमध्ये बेस जास्त गेल्या 3 दिवसापासून भगवान भोलेनाथाच्या पवित्र दरबारामध्ये सुरू असणाऱ्या या भगवान भोलेनाथाचं हे 18 पुराणापैकी 5वं पुराण म्हणजे शिवमहापुराण, या शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं शिवमंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा ओम नमः शिवाय। गेल्या 3 दिवसापासून या कथेचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत। आजचा हा आपला 3रा दिवस आहे। कथेचे 2 दिवस या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। बघता बघता हा 3रा दिवस आहे। 4-2 दिवसामध्ये ही कथा या ठिकाणी पूर्ण विराम घेईल। खरं म्हणजे भगवान भोलेनाथाची कथा आपल्याला ऐकायला मिळते हे आपलं खऱ्या अर्थानं परम भाग्य आहे। खरं तर आपण भाग्यवान आहोत, आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये बसून या ठिकाणी त्याच शिवाच्या पुराणाची कथा आपण ऐकत आहात हे आपलं परम भाग्य आहे। जीवन जगत असताना काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात। आपण सुरुवातीलाही चिंतन केलंय की नवविधा भक्तीचा विचार संतांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्या नवविधा भक्तीचा विचार करत असताना आपण जी प्रामुख्याने इथं उपस्थित राहून ही जी भक्ती करतायत, कथा ऐकण्याची भक्ती करतायत, त्या भक्तीला श्रवण भक्ती असं म्हणतात। त्या भक्तीचं नाव काय? श्रवण भक्ती। भक्तीचे अनेक प्रकार जरी मांडलेले असले पण कोणत्यातरी एका प्रकाराचा विचार जर आपण अत्यंत भावनेने जर करत असाल तर ती तुमच्यासाठी भक्तीच आहे। एक वाक्य अजून जाता जाता सुरुवातीला सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या। टाळ वाजवणं, भजन करणं, कीर्तन करणं म्हणजे काही भक्ती होते असं नाही, हे भक्तीचं अंग आहे। तुमच्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते काम प्रामाणिकपणे करणं हे सुद्धा तुमची भक्तीच आहे। कळलं माझं बोलणं? कुणाच्या वाट्याला काय कामाचं असेल, कुणाच्या वाट्याला काय कामाला असेल, बऱ्याचदा काम चुकीचं असू द्या पण तुमच्या कर्मातच ती जर वाट्यालाच कालेलं ते काम असेल तर ते काम तुम्ही इमानदारीनं करा। कुणाचं दुकान असेल, किराणा दुकान असेल कुणाचं इथं बसलेल्यापैकी एखाद्या माईचं कुणाचं तरी किराणा दुकान असेल, किराणा दुकान हे प्रामाणिकपणे माल विकणं हा सुद्धा तिचा परमार्थच आहे। शिलाई मशीन असेल कुणाकडं, प्रामाणिकपणे कपडे शिवणं हा तिचा परमार्थच आहे, ही तिची भक्तीच आहे। कसे माऊली? संत वाङ्मयामध्ये सज्जन कसाई नावाच्या भक्ताची कथा आली। सज्जन कसाई पवित्र होता, सज्जन होता, पण त्याच्या वाट्याला काम जे आलं होतं ते मांस विकण्याचं काम आलं होतं, आपल्याला माहिती आहे। बापदादापासून त्याच्या वाट्याला काम आलेलं होतं मांस विकण्याचं। आता बघा माझ्याकडे लक्ष द्या, सकाळी सकाळी उठावं, स्नान करावं, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, आरती, काकडा, हातात सुरी घ्यायची, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, चाललो रे देवा धंद्याला। त्याच्या दुकानाचं नावच होतं श्री विठ्ठल मांस विक्री केंद्र।
कळालं? आपल्या भाषेत सांगू, पांडुरंग मटन शॉप असं दुकानच होत. दुकानात जायचं, मांस विकायचं, पण भक्ती एवढी श्रेष्ठ होती, भक्ती एवढी श्रेष्ठ होती. दुपारच्या वेळेला गिरायक जास्त आलं, गिरायक जास्त आलं आणि हाताखाली कुणी नसलं की माझ्या जगाच्या मालकांना ब्राह्मणाची नजर चुकवायची, विटेवरून उडी मारायची आणि सज्जन कसायासोबत मांस विकण्याचं काम करायचं. मांस विकत होता पण प्रामाणिकपणे भक्ती करत होता, हा त्याचा परमार्थच. परमार्थाची व्याख्या काही आगळी वेगळी नाही, भक्तीची व्याख्या काही आगळी वेगळी नाही, भक्तीची हीच व्याख्या. जीवन स्वच्छ जगणं, जीवन प्रामाणिकपणे जगणं ही भक्ती आहे. वेगळी भक्ती कुठून आणली तुम्ही? अहंकार विरहित जगणं ही सुद्धा तुमची भक्तीच आहे. बऱ्याच जणाला अहंकार असतो, घमेंड असते, कुणाला पैशाची घमेंड असते, कुणाला ज्ञानाची घमेंड आहे, कुणाला रूपाची घमेंड आहे, कुणाला कलेची घमेंड आहे, काही काहीला सुंदरपणाचा घमेंड असतो. अहंकार करू नका, अहंकार एक दिवस उतरत असतो हे लक्षात ठेवा. कुठल्याच गोष्टीचा अहंकार करायचा नाही ज्याला. सुरुवातीला सांगतो मी आपल्याला तिसऱ्या दिवसाचे, गर्वाचं घर खालीच असतं ना. गर्वाचं घर कधी उंच नसतं, गर्वाचं घर खाली असतं. मोठेपणाचं वारस सुद्धा लागू नये असं संत म्हणताय. काय झालं? जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारेवर भजन करत होते, ऐकताय ना लक्ष देऊन, भंडारेवर भजन करत होते. आणि भंडारेवर भजन करत असताना तुकोबाराकडे एक साधू माणूस आला आणि सांगितलं की महाराज आम्हाला देव मिळाला पाहिजे, काय केलं पाहिजे? थोडं लक्ष द्या ना माझ्याकडं. देव मिळाला पाहिजे याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात भक्ती कर, भजन कर. ऐका, भजन करण्यासाठी वेळ नाही म्हणे माझ्याकडे महाराज. म्हणजे काय काम काय करतोस? काय नाही म्हणे महाराज, माझं किराणा मालाचं दुकान आहे. कशाचं दुकान आहे? बोला ना. हा म्हणे माझं किराणा मालाचं दुकान आहे महाराज, किराणा मालाचं दुकान आहे. म्हटलं महाराजांनी सांगितलं, वा छान, मग तर सोपं झालं. गिराईक कमी झालं की भजन करायचं. नाही म्हणे महाराज, वडवणी शहरात असलं दुकान नाही, एवढं मोठं दुकान आहे. सकाळी 5 उठतो, 7 दुकान उघडतो, 10 बंद करतो, 11 जेवतो, 12 झोपतो, पहाटे 5 उठतो. मग ती संतांनी किती सोपं मार्ग सांगितलं बघा. तुकोबार म्हणतात किराणा मालाचं दुकान आहे तुझं. म्हणे हो. काय काय तुझ्या दुकानामध्ये? म्हणे सगळं आहे, मिरचीपासून साखरेपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या दुकानात आहेत. ऐकताय ना लक्ष देऊन, ऐकताय ना. त्यावेळेला महाराजांनी त्याला सांगितलं, काय रे तुझ्या दुकानात काय फळ आहे का? काय फळ? काय फळ कळतं ना तुम्हाला? काय फळ? काय फळ कळतं? म्हणे आहे. काय फळ आहे तुझ्या दुकानात? जायफळ आहे का? जायफळ. म्हणे जायफळ आहे. लक्षात येते? काय फळ आहे? जायफळ आहे, मायफळ आहे. लक्षात येते माझं बोलणं? काय फळ शब्दाचा अर्थ हे शरीर आहे. हे काय फळ, एके दिवशी जायफळ, हे शरीर एके दिवशी जाणार आहे. याच्या जास्त नादी लागू नका. हे आहे मायफळ. लक्षात येते माझं बोलणं? लक्षात येते? तुकोबार म्हणतात मिरे आहेत का तुझ्या? आहेत म्हणे महाराज. मिरे कळते? हा. मिरे जिरे आहेत का? म्हणे आहेत. मग हे मिरे ज्या दिवशी जिरे त्या दिवशी देव. कळालं माझं बोलणं? याचा अर्थ एकच आहे, जोपर्यंत अहंकार घेऊन आपण कथा ऐकण्यासाठी बसत असाल, सूतजी सांगतात की शौनका, कशाचाही अहंकार घेऊन ज्या वेळेला तुम्ही कथेत बसाल तेवढ्या कथा श्रवणाचं फळ तुम्हाला मिळणार नाही. कथा श्रवणाचं फळ जर आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर आपण जीवन हे अहंकार रहित बसलं पाहिजे. मनामध्ये निष्कपट असलं पाहिजे, मनामध्ये कपट नसलं पाहिजे. स्वच्छ निर्मळ स्वच्छंदी जीवन असलं पाहिजे. कारण ही कथा ही चतुर्देवाची कथा नाहीच. ही देखत चतुर्देवाची कथा नाहीच. ही कोण्या देवाची कथा आहे? हा, ही भोळ्या देवाची कथा आहे. कोणाची कथा आहे? भोळ्या देवाची कथा आहे. आणि त्याच्या काही आवडी पण जास्त नाहीत. त्याची आवड म्हणजे बेलाचं पान, भस्म, कळते ना. दुसरी आवडही नाही. जेवढं सोपं साधन तुम्ही कराल तेवढे लवकर प्रसन्न होणार एकदम सोपं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे.
आणि जीवनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा मार्ग म्हणजे शिवपुराण. असा प्रश्नच नाही की त्याचं उत्तर शिवपुराणामध्ये नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर या शिवपुराणात आहे. आपण सगळे एवढ्या भावनेनं ऐकताय, आपल्याकडे चेहऱ्याकडे जरी बघितलं तरी असं वाटतं की आपल्या भावना श्रेष्ठ आहेत, आपल्या भावना प्रसन्न आहेत. कथेचं श्रवण कसं करावं, श्रवणाचा विधी काय आहे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण करतोय. कालपर्यंत आपण त्या गोष्टीचं चिंतनही केलेलं आहे की कथा कशी ऐकावी, हे व्रत कसं करावं, सत्य संकल्प करावा, कथाश्रवण झाल्याच्या नंतरच भोजन करावं, शक्य झालं तर उपवास करावा, श्रोत्यांच्या मनामध्ये सात्विक भाव निर्माण करावा, सात दिवस शक्यतो भोजन करत असताना सात्विक भोजन करावं, याचाही विचार आपण काल केला आहे. काय खावं काय खाऊ नये हे सांगितलंय मी सगळ्याला. आपल्याला काय खावं काय खाऊ नये, किती खावं यालाही काही अंदाज आहे? किती खावं? जेवायला बसला एकजण पंक्तीमध्ये, जेवायला बसला आणि जेवायला बसल्याच्या नंतर असा करायचा, म्हटलं असं काय करतो, एवढं निवर होईपर्यंत हाणायचं म्हणला. कळायला लागलंय बोलणं? आता हे इथं एवढं निवर होईपर्यंत खात असतात का? अन्न किती घेतलं पाहिजे? संतांनी सुद्धा वर्णन केलं, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाष. आहार थोडासा, काही काही माणसाला खायचं अजिबात सोमवार नाही आणि पुन्हा रस्त्याने बोंबलं थिंड पहाट पहाट चले देत पुन्हा पहाट नाही. मी काय म्हणतोय, खाऊन पिऊन पुन्हा घाम गाळीत बसण्यापेक्षा आधी खातानीच कमी खात जावा, काय बिघडत का? नम पार्वती पदे शिव हर हर महादेव. याच्यातून दोन गोष्टी होतात दीपक महाराज, एक तर जपही होतून, दुसरी गोष्ट झोपलेल्या जाग्या पण होतात. कथेमध्ये निद्रा देवी लवकर येते, कथा ऐकण्याचं काही होई, पण इथं आल्यावर खूप झोप लवकर येते. एका गावाला अशी कथा चालू होती, एक म्हातारी माझ्याकडे आली, मला म्हणली महाराज एवढी सुंदर कथा चालली, एवढी सुंदर कुणीच कथा सांगितली नाही, आमच्या गावात नऊ कथा झाल्या म्हणे महाराज, नऊ कथा, पण एवढी चांगली झोप फक्त तुमच्या कथेत लागते म्हणे, एक नंबर कथा झाली. नम पार्वती पदे शिव हर हर महादेव. संतांनी वर्णन केलंय, कथा ऐकत असताना कथा कशी ऐकावी, चुकल्या पुत्राची वार्ता एवढी एकाग्रतेनं ऐकली पाहिजे. कशी ऐकली पाहिजे? पंढरपुरासारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन यात्रेला गेली आणि यात्रेला गेल्याच्या नंतर यात्रेमध्ये पांडुरंगाचं पंढरपूरच्या दर्शनाला ती महाद्वारामध्ये गेली आणि लेकरू हाताचं तो हात सोडला आणि पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक नामदेव पायरीजवळ झाली आणि हातातलं लेकरू 10 लाख गर्दीमध्ये निसटलं गेलं. याला त्याला विचारते माझं लेकरू बघितलं का, माझा मुलगा कुठे? डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी येते, पोटात अन्न नाही, संध्याकाळचे 5 वाजले, माझ्या पोटचा गोळा मला दिसत नाही, माझं लेकरू हरवलंय. आणि तेवढ्यामध्ये पोलिसाची गाडी आली आणि आवाज आला, ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या, कुणीतरी एक गोविंदा नावाचा मुलगा आहे, गोविंदा नावाचा मुलगा आहे, म्हणजे तो तर माझाच मुलगा आहे. पांढरा शर्ट त्याच्या अंगावर आहे, खाकी पॅन्ट आहे, कुरळे कुरळे केस आहेत, शुभ्र वर्ण आहे, गोऱ्या गोऱ्या रंगाचा आहे, 5 फूट उंचीचा आहे, ज्याचा मुलगा असेल त्यानं घेऊन जा. आणि ही ज्या मुलाचं वर्णन होतं त्याच्या आईनं ते ऐकलं, किती लक्ष देऊन ऐकलं असेल तेवढी लक्ष देऊन शिवाची कथा ऐकली पाहिजे. लक्षात आलं बोल? आपण लक्ष देऊन ऐकत नाही, आपल्याला कानात बोलायची सवय दुसऱ्या शेजारनीच्या कानात काय बोला त्यात काय नाही. पुन्हा लोक काय म्हणतात माहिती का? नाही, तसं वागून जमायत नाही. 4 लोक काय म्हणतील तुम्हाला? 4 लोक सापडलेत नाही, एक फक्त सापडलाय परदुमनं, बस पुन्हा कोणी सापडलं नाही. बरोबर, 4 लोक कोणते सांगा? बरं, 4 लोक काहीच म्हणत नसते, तुम्ही नीट वागा. कुठं काय 4 लोक काय म्हणते? आणि बघा ना, आपण असे दोघी जण का पाहणीत असा आता
आणि आपण म्हण काय 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 ना काय नाही तुमचं काय नाही चाललेलं आपल्या बदलत असतं पण तुमचं काय नाही अशी पद्धत आहे आपल्याकडं. बरोबर बोलते ना मी. वा इकडे लक्ष द्या. एकाग्रतेनं परमश्रद्धेनं या कथेचे श्रवण केलं पाहिजे. एखादा ब्राह्मण बोलवला पाहिजे, ब्राह्मणाला दान दक्षिणा दिली पाहिजे. कथा समाप्तीच्या वेळेला ग्रंथाचं दर्शन घेतलं पाहिजे, ग्रंथावर दक्षिणा पुष्प प्रसाद ठेवला पाहिजे. आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं कथा सांगणाऱ्या वक्त्याचं कुणी असू द्या, त्याच्या वयाची मर्यादा नाही, त्याच्या वर्णाची मर्यादा नाही, त्यानं ज्या कुणी या ग्रंथाचं पठन केलं असेल त्याच्या पायावर नतमस्तक व्हावं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. परमार्थामध्ये सगळ्यात मोलाचं जर काय असेल तर परमार्थात सगळ्यात मोलाचं म्हणजे भाव आहे. तुमच्या भावना किती श्रेष्ठ आहे याच्यावरून तुमची फळ आहे. मी विचारतोय आपल्याला मंदिरातलं भगवान शंकराचं सुद्धा हे लिंगच. एखाद्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपण एखाद्या ठिकाणी कोण्याही मंदिरात गेलात तर मंदिरातली मूर्ती ही दगडच आहे. बरोबर बोलतो ना मी. महादेवाची पिंड असू द्या, पांडुरंगाचा असू द्या, मूळ काय आहे ते दगडच आहे ना, ते दगडच आहे. पण भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. मूळ ते सगळे दगडच आहे पण त्या दगडाच्या मूर्तीवर तुमची भावना किती आहे याच्यावरून त्याचं फळ असतं. म्हणून एक लक्षात ठेवा, समाजामध्ये जीवन जगत असताना तुम्ही लोकांबरोबर किती चांगलं वागता यापेक्षा तुमचं कर्म किती चांगलं आहे, तुमचं जसं कर्म असेल तसं तुम्हाला जीवनामध्ये फळ मिळत असतं हे लक्षात ठेवा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, भोलेनाथ की जय हो. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे. बरोबर आहे ना सगळं. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. आवाज आचे सार घ्यावे अज्ञान गति आहे कदाचित मृत्युला चुकवे कोणी थोर असाधवाचा थोड थोड माया सार. तुमचं कर्म चांगलं असेल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. आई विनंती माझी या शिवकथेच्या व्यासपीठावरून, कर्म करत असताना नेहमी चांगलं कर्म करा, वागत असताना नेहमी चांगलं वागा. पुढचे लोक आपल्याशी वाईट वागत असले तरी आपण त्याच्याशी चांगलं वागा, कारण आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण चांगलं वागणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही जसं कर्म करत असाल तसं तुम्हाला फळ मिळत असेल. जैसे जाते कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाते कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाते कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. कळलं माझं बोलणं? झोपलात मागच्या त्या का दोघी जणी कशा झोपल्या बघा त्या बघू नका तेव्हा का ऐका
बघा म्हणलं की बघायचंच का, झोपलेच नाहीत मी, बघा म्हणलं की बघायचं का मी उद्या म्हणेन त्या आडामध्ये विहिरीमध्ये उडी टाका, टाकणार का तुम्ही लगेच? कर्म चांगलं करा फळ तुम्हाला चांगलं मिळेल, वाईट कर्म केलं की फळ वाईट मिळेल। मायही तेवढीच आणि सासूही तेवढीच ही भावना असू द्या। मायेबद्दल वेगळा भाव, सासूबद्दल वेगळा भाव असा अजिबात नाही। रोज 1000 वेळा ओम नमः शिवायचा जप करावा असा श्रवण विधीचा महात्म्याचं वर्णन आपण काल ऐकलं। सूत ऋषी शौनकाधिकारांना सांगतात आणि शौनकांनी प्रश्न विचारला की महाराज पुढचं येणारं जे युग आहे त्या युगाला कलियुग म्हणतात आणि विद्येश्वर संहितेमध्ये कलियुगाचं वर्णन सूतांनी शौनकाधिकांना सांगितलं की येणारं युग कसं आहे। हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये चांगल्या लोकाला किंमत नाही, इथं खरं बोलणाऱ्याला किंमत नाही राहिली, बरोबर बोलतोय? इथं वाईटा वागणाऱ्याला किंमत आहे, पुत्र होईल पित्याचा वैरी नाथ महाराजांनी त्या काळात लिहून ठेवलंय, आणि झालं का नाही? पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी, 5 वर्षाची नारी राहील गर्भीण, हे सगळं लिहून ठेवलंय। या कलियुगाचं वर्णन करत असताना या कलियुगामध्ये बाकीच्या गोष्टीला किंमत नाही। आपल्याकडे मार्ग 4 आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग, 4 मार्गाचा विचार आहे, बरोबर? पण या युगामध्ये या कलियुगाचं वर्णन करत असताना या कलियुगामध्ये फक्त भक्ती मार्गाला किंमत राहणार आहे, कारण इथं योग मार्गाला किंमत नाही। कारण योग याग विधी येणे नोहे सिद्धी माऊली हरिपाठात बोलतात की वयाची उपाधी दंभधर्म, किंवा योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तर या दुःखाचा शेल वाटा भागा आला। हे युग योग मार्गाचं नाही, हे युग ज्ञान मार्गाचं नाही, हे युग कर्म मार्गाचं नाही, तर हे युग आहे ते भक्ती मार्गाचं। या युगामध्ये सुतजी सांगतात शौनका की भगवान प्रभूच्या कथा, भगवान प्रभूचं नामचिंतन याच गोष्टी माणसाचं कल्याण करू शकतात, या जगात दुसरी गोष्ट कल्याणकारक नाही। म्हणून संतांनी वर्णन केलंय, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। प्रभूचं जेवढं तुम्ही नामचिंतन करताल तेवढं तुम्हाला लवकर फळ मिळणार आहे। नामचिंतनाची ताकद काही आगळी वेगळी आहे, भजनाची ताकद काही आगळी वेगळी आहे। ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले, किती रत्न बाहेर पडले? 14 रत्न बाहेर पडले, 14 रत्न वेगवेगळे। समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनाच्या वेळेला 14 रत्न बाहेर पडले, ही कथा सांगत होतो। आणि त्या 14 रत्नापैकी 14 रत्नामध्ये 20 सुद्धा त्या ठिकाणी हळहळ नावाचं 20 सुद्धा बाहेर आलं। सर्वांनी विचार केला की हे 20 काय? आता 20 हा पृथ्वीचा नायनाट करील, जगाचा नायनाट करणार आहे। 20 एवढं ताकदवान होतं, एवढं खतरनाक होतं की पृथ्वीवर जर पडलं तर पृथ्वीला सुद्धा छिद्र पाडण्याची ताकद त्या विषामध्ये होती। मग ते विचार केला, सगळे देवदेवता कैलासावर जातात आणि कैलासावर जाऊन भगवान शिवशंकराची आराधना करतात, भगवान शिवशंकराचं भजन करतात, भगवान भोलेनाथाला प्रसन्न करून घेतात आणि विनंती करतात की भगवान समुद्र मंथनाच्या वेळी 20 बाहेर आले आणि ते 20 जगाच्या कल्याणासाठी, पृथ्वीच्या कल्याणासाठी तुम्ही ते धारण करा। आणि सगळ्या देवदेवतांच्या आग्रहानुसार भगवान भोलेनाथानं ते 20 आपल्या कंठामध्ये धारण केलं, पण त्या विषाची ताकद एवढी होती, पावर एवढी होती की ते कंठसुद्धा निळा झाला। म्हणून आरतीमध्ये वर्णन आलंय, निळकंठ नाम, लक्षात आलं? नाव काय ठेवलंय भगवान शंकराचं? एक निळकंठ नाव आहे। भगवान शंकर हे सर्व देवतांचं मूळ आहे, कशानच ते शांत होत नाही। 10 व्हायला लागला अंगाचा, शेवटी डोक्यावर गंगा धारण केली, डोक्यावर गंगा धारण केली तरी 10 शांत होत नाही। गळ्यामध्ये साप धारण केला तरी गंगा शांत, विषाचा जो प्रकार होता
ते 10 अंगाचा झालेला शांत होत नव्हता। अंगाला भस्म लावलं तरीही 10 शांत होत नव्हता। रुद्राक्ष घातले तरी 10 शांत होत नव्हता। शेवटी काय करावं काही कळत नव्हतं। आणि शेवटी मग शेवटचा पर्याय म्हणून भगवान भोलेनाथानं विचार केला, या जगामध्ये आपल्याला सुद्धा शांत करणारा एकच मार्ग आहे, ते म्हणजे रामप्रभूचं भजन। आणि त्या दिवशी भगवान भोलेनाथ भजन करायला लागतात, पण कुणाचं? तर रामप्रभूचं भजन करताय। श्री राम जय राम जय जय राम, नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव। भगवान भोलेनाथांना सुद्धा आपल्या अंगाचा 10 शांत करून घेण्यासाठी, ज्या वेळेला गंगेनं काही काम केलं नाही, सापानं सुद्धा ज्या ठिकाणी काम केलं नाही, पण आपणास विनंती सगळ्याला, ज्या वेळेला आपल्याला अनेक संकट आपल्या जीवनामध्ये असतात आणि त्यावेळेला आपल्याला तिथून सोडवणारं कुणीच नसतं, मी नक्की सांगेन की भगवान भोलेनाथाचं नामचिंतन करा, तुम्हाला तुमच्या संकटातून मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। एवढं परम पवित्र भगवान शंकराचं हे दैवत आहे, ही भगवान शंकराची पवित्र कथा आहे। भगवान भोलेनाथाकडे जर बघितलं तर भगवान भोलेनाथाचे शस्त्र काय आहे, तर भगवान भोलेनाथाचे शस्त्र आपल्याला माहिती आहे, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा। अव हातामध्ये त्रिशूळ आहे, हा लक्षात येते ना, त्रिशूळ डमरू हे कुणाचं शस्त्र आहे, कुणाचं वाद्य आहे? भगवान भोलेनाथाचं। भगवान विष्णूच्या हातामध्ये चक्र कोणतं आहे? हा सुदर्शन चक्र। भगवान विष्णूच्या हातात चक्र कोणतं आहे? सुदर्शन चक्र। पण भगवान विष्णूच्या हातामध्ये आलेलं सुदर्शन चक्र सुद्धा भगवान शंकरानं दिलेलं आहे। शौनकादी ऋषी विचारतात की सूत महाराजांना, महाराज ते शस्त्र जर विष्णू भगवंताकडे आहे, त्यावेळेला सूतजी सांगतात की शौनका, हे शस्त्र जरी विष्णूच असलं तरी हे सुरुवातीला भगवान शंकराकडूनच विष्णूला मिळालेलं आहे, त्याबद्दलचा विचार आम्हाला सांगा। त्यावेळेला सूत ऋषी शौनकादी ऋषींना सांगतात की बाबा, एकदा पुरातन काळामध्ये, जुन्या काळामध्ये क्षीरसागराच्या ठिकाणी अनेक दैत्य माजले होते, देवदेवतांना दैत्य त्रास देत होते, देतातच, चांगल्या माणसाला काही त्रास, लोक त्रासच देतात, त्यांचा जन्म त्रास देण्यासाठी झालेला असतो ना। विनाकारण जी लोक त्रास देत असतात ती राक्षसच असतात, हे लक्षात ठेवा। काही लोक विनाकारण त्रास देतात, विनाकारण त्रास देणारे सुद्धा माणसं आहेत, आपण त्याचं काहीच वाटूळ केलेलं नसतं तरी सुद्धा ती आपल्याला त्रास देतच असतात, अशी माणसं आपण बऱ्याचदा बघितली आहे। आपल्याला विनंती आहे, विनाकारण कुणाला कधी त्रास देऊ नका, कुणाला कधी वाईट म्हणू नका, कुणाला कधी नावं ठेवू नका। सर्व दैत्य त्या ठिकाणी देवदेवतांना, साधू संतांना त्रास देत होते, आणि सर्व देव एकत्रित झाले आणि सर्व देव एकत्रित जाऊन विष्णू भगवंताकडे जात आहेत, ही कशाची कथा आहे लक्षात आहे ना। सुदर्शन चक्र कशा पद्धतीनं विष्णूचा, विष्णूला कसं मिळालं याच्याबद्दलचा विचार मी आपल्या पुढे मांडतोय। सगळे देव विष्णूकडे जात आहेत, कारण सगळ्या देवाचे देव विष्णू आहेत, विष्णू भगवंताकडे जात आहेत, त्यांना हात जोडतात आणि हात जोडून सांगतात की भगवान, भगवान आम्हाला राक्षस खूप त्रास देतात, याच्यातून आम्हाला मुक्त करा, याच्यातून आमचा उद्धार करा। विष्णू भगवंतानं अनेक प्रयत्न केले, अग्नीची स्थापना केली, शिवाजीच्या पार्थिव लिंगाची स्थापना केली, अनुष्ठानाला प्रारंभ केला, अनेक अनेक विधी करून सुद्धा काहीच कळत नव्हतं काय करावं। पण भगवान विष्णू सुद्धा आता भगवान परमात्म्याचं, भगवान शिवशंकराची आराधना करण्याकरता कैलास पर्वतावर जाते। कैलास पर्वतावर विष्णू भगवंत त्या ठिकाणी जातात आणि कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान शिवजी ध्यानस्थ आहेत, एकांतात आहेत, कैलासावर राहतात। त्यावेळेला शौनक ते विचारतात की सूत महाराज, आमचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो की भगवान भोलेनाथांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे। त्यावेळेला भगवान भोलेनाथाचं राहण्याचं मूळ ठिकाण जरी कैलास असलं तरी भगवान भोलेनाथ हे स्मशानात राहतात। कुठं राहतात? हा स्मशान माहिती आहे तुम्हाला,
स्मशानात गेलता तुम्ही कधी? अरे स्मशानात गेलात का कधी? नाही, लाईट आली नाही का? लाईट आली नाही? स्मशानामध्ये गेलात का कधी? जायचंय, जायची इच्छा आहे, जायचंय का स्मशानात आत्ताच? तुमच्या वडवणीला आहे का स्मशान? हा, आमच्या गावाकडं आहे म्हणून विचार. तुमच्याकडं आहे? कुठे आहे? इकडे आहे ना का? इकडे, इकडे, इकडे जायचंय. मग कधी कधी रागावले सुद्धा तुम्ही म्हणतात मालक कुठे गेले? गेले मसनात, असं म्हणतात ना तुम्ही? नम पार्वती पदे शिव हर हर महादेव. स्मशानामध्ये भगवान भोलेनाथ का राहतात? तर भगवान भोलेनाथांना शिकवायचं आहे. सूत महाराज सांगतात की स्मशानात राहण्याचं ठिकाण एक का राहतात भगवान शंकर? त्याचं कारण एकच आहे की आपल्याला सुद्धा एक दिवस त्याच स्मशानामध्ये जायचं, हे लक्षात ठेवा. सारी अवघी कामे खोटी अंती जाने मसनवडी. सारी अवघी कामे खोटी शेवटी तिथं जायचे आपल्याला सुद्धा. गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. स्वजन हो चाल का स्वजनानी गण गोत उपाय हो चालत. शरीरा हो ही कामे खोटी अंती जाने मसनवटी. स्वजनानी गण गोत उपाय नाही चालत. चलते तिथं शरीराची होय माती. शरीराची होय माती. शेवटी कुठं जावं लागणार आहे? शेवटी स्मशानातच जायचंय ना. मग भगवान भोलेनाथ सांगतात की बाबा मी स्मशानात राहतोय, त्याचं कारण मी आत्ता स्मशानात राहतोय, पण तुम्हाला सुद्धा एक दिवस इथंच राहायचंय. कितीही बंगले बांधले तरी खरं घर नगर परिषदेनं आपल्याला बांधून ठेवलेलं आहे तीन पत्राचं. हा, बरोबर बोलते ना मी? कितीही संसार करा, कितीही मुलाबाळासाठी करा, केवढा मोठा बंगला बांधला म्हणजे बंगल्या जाळतील तुम्हाला? हा, बंगल्या जाळतील. मग चला कीर्तनाला, चला कथेला. नाही नाही, माझ्याशिवाय नातरुंड राहतच नाही. तू मर, तुझ्याशिवाय राहतात, फक्त तू मर. संसारातली कामं परमार्थाला आडवी बऱ्याचदा येताना आपण पाहिलेली येतात. परमार्थातलं एखाद वेळेला काम असेल तर आपण अडचणी सांगतो की आम्हाला सवड नाही असं म्हणतोय. सरळ एक वाक्य सांगू द्या मला, ज्या वेळेला जीवनामध्ये आवड असते त्यावेळेला सवड आपोआप मिळत असते. बरोबर आहे ना? आता इथं एवढे लोक तुम्ही जमलात, सगळेजण इथं जमलात, कामं नाही तुम्हाला, बिनकामी आहे तुम्ही. मी जाऊ का गावाकडं? कामं नाही तुम्हाला, आहेत ना? काम असताना सुद्धा तुम्ही इथं आलात का? मुळामध्ये आवड आहे ना, आणि आवड असली की सवड आपोआप मिळत असत. आवड असणं अत्यंत गरजेचं आहे. स्मशानामध्ये राहतायत भगवान भोलेनाथ. पुढे जायचंय आपल्याला एक 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 मुद्दा घेऊन. शौनकजी विचारतात की कळलंय महाराज आम्हाला, पण हे भगवान विष्णूकडे सुदर्शन कशा पद्धतीने आलं त्याच्याबद्दलचा जो विचार तुम्ही सांगत होता तो विचार आम्हाला सांगा. त्यावेळेला आता सांगायला सुरुवात केली. सांगतायत की भगवान विष्णू कैलासावर जात आहेत आणि भगवान विष्णूकडे सगळे देव आले. आपल्याकडे तर काही पर्याय नाही म्हणून सगळे देव आणि भगवान विष्णू कैलास पर्वतावर जात आहेत. कैलास पर्वतावर भगवान ध्यानस्थ बसलेले आहेत, ध्यान लावून बसलेले आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळेला एकांत मिळेल त्यावेळेला कधीतरी ध्यानस्थ बसलं पाहिजे.
कधीतरी डोळे बंद करून भगवान शिवाचं, भगवान विष्णूचं, भगवान परमात्म्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. आपण कोण आहोत याचा शोध आपल्याला नक्की लागत असतो. आपण नेहमी जर माणसामध्ये राहत असू, मागे ऐकताय का झोपल्या मागच्या, मागच्या झोपल्या का नाही ना, बरोबर झोपा, आरतीला उठवतो. काय सांगत होतो, कथा, हा कोणती, शिवकथा, काय सांगत होतो लक्षात, हा बरोबर. विचारतायत, ध्यान लावून बसतायत, आणि ध्यान लावून बसलेले असताना, ध्यान लावून बसलेल्या माणसाचं ध्यान कधी मोडायचं नसतं, हा अजिबात मोडायचं नसतं, अजिबात नाही, हा नियम कधीच मोडायचा नसतो, पण वेळ आल्यावर त्यावेळी मोडावा लागतो. जेवणाचं एक जण बस जेवत असताना मौन आहे म्हणे माझं अजिबात बोलायचं नाही. जेवायला बसला, पुरणपोळीचा स्वयंपाक होता, पुरणपोळीचा कसं मस्त गुळवणी पुरणपोळी मस्त केलेली, बोलत नाही म्हणे, शांत आमटी भात जेवायला लागला. तेवढ्यात लाईट गेली, लाईट गेल्याबरोबर डोक्यावरची टोपी त्या आमटी ह्याच्यामध्ये गुळवण्यामध्ये पडली, त्यानं तशी चुरली, अशी अशी चुरली टोपी, भाजीमध्ये आमटीमध्ये झुरळ पडलं. पत्नी सांगते मालक बोल आओ मालक आजीवा, आणि हात धुतल्याच्या नंतर सांगितलं हा बोल आता काय, आता सांगून काय उपयोग आहे म्हणे, झुरळच हाणलं तुम्ही आमटीमधून, आता काय उपयोग आहे. नम पार्वती पदे शिव हर हर महादेव. ध्यानस्थ बसल्याच्या नंतर भगवान शिवशंकराचं ध्यान मोडायचं कसं, त्यावेळेला सगळेजण त्या ठिकाणी भगवान शंकराची स्तुती करतात. भगवान शंकराची स्तुती केल्याच्या नंतर भगवान शंकराचं भजन करतात, आणि भजन करत असताना स्तुती केल्याच्या नंतर भगवान शंकरसुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न होतात. या जगामध्ये प्रत्येकाला स्तुतीप्रिय आहे, मानवा स्तुतीप्रियम, प्रत्येकाला स्तुती आवडत असते, प्रत्येकाला स्तुती आवडत असते. अंगावर साडी घातली, मालकानं विचारलं काय मस्त साडी आहे ही, सुंदर साडी घातली ही, वा 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 छान साडी आहे, की आनंद वाटतो. स्तुती कुणाला नको, मला सुद्धा स्तुती आवडत असते, तुम्हाला सुद्धा स्तुती आवडत असते. या जगात स्तुती आवडत नाही असा माणूस, अरे देवाला जिथं स्तुती आवडते तिथं तुम्हाला का स्तुती आवडणार नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा स्तुती आवडते, आणि भगवान शंकराची स्तुती करतायत, आणि भगवान शंकराची स्तुती केल्याच्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होत आहेत. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्यानंतर विचारतायत की विष्णूजी काय काम काढलं ना अचानक सगळे देवदेवता घेऊन तुम्ही माझ्याकडे आलात, काय काम, कशासाठी आलायत, कशासाठी आलायत असं विचारल्याच्यानंतर सांगतायत की क्षीरसागरामध्ये साधना करत असणाऱ्या देवदेवतांना अनेक राक्षस त्या ठिकाणी त्रास देत आहेत. अनेक अनेकदा विचार केला पण काही उपाय चालत नाही, आमचं तर काही चालत नाही. असं चालत नाही म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान विष्णू कैलास पर्वतावर तिथं जाऊन कुंड मानतायत, त्या ठिकाणी अग्नीची स्थापना करतायत, शिवजींचं पार्थिव लिंग त्या ठिकाणी आणतायत, लिंगाची स्थापना करतायत, अनुष्ठानाला प्रारंभ करतायत, शिव सहस्त्र नामाचा उच्चार करतायत, हजार वेळेला नामचिंतन आणि अर्पण करतायत. अर्पण करत असताना हजार वेळेला हजार कमळं त्या ठिकाणी व्हायचे, पण हजार कमळं देवाच्या भगवान शंकराच्या पार्थिव लिंगावर वाहत असताना एक कमळ त्या ठिकाणी कमी पडतंय, आणि एक कमळ त्या ठिकाणी कमी पडल्याच्या नंतर ते कमी पडलं म्हणून विष्णू भगवंतानं आपलं नेत्र कमळ त्या ठिकाणी भगवान शंकराला अर्पण केलं. नेत्र म्हणजे डोळे, अर्पण केलं आणि त्याच्या त्या भक्तीवर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणतात की बोला काय पाहिजे. त्यावेळेला आम्हाला एकच द्या की क्षीरसागरामध्ये त्रास देणारे जे दैत्य आहेत, राक्षस आहेत, त्यांचा वध करण्यासाठी एखादं शस्त्र आम्हाला द्या. त्यावेळेला भगवान शंकरानं भगवान विष्णूला जे शस्त्र दिलं त्या शस्त्राचं नाव आहे सुदर्शन चक्र. लक्षात आलं, त्या चक्राचं नाव आहे सुदर्शन चक्र. अशी सूत महाराज शौनकादिकांना सुदर्शन चक्राची कथा सांगतायत. सुदर्शन चक्राची कथा सांगून कलियुगाचं वर्णन त्या ठिकाणी करतायत, आणि कलियुगाचं वर्णन झाल्याच्या नंतर 19व्या अध्यायामध्ये पार्थिव लिंग पूजाचं महात्म्य सांगतायत की पार्थिव लिंग पूजनाचं महात्म्य काय आहे. तर त्याचं महात्म्य एकच आहे, भगवान शंकराची पूजा केल्याच्या नंतर चार पुरुषार्थ मिळवून घेण्यासाठी भगवान शंकराचं पार्थिव लिंगाचं पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चार पुरुषार्थ आहे, धर्म,
अर्थ काम आणि मोक्ष हे चारीच्या चारी पुरुषार्थ मिळून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे भगवान भोलेनाथ, हे लक्षात ठेवा. चारी पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतील. अरे पुरुषार्थ पुरुषार्थ म्हणजे सोपी गोष्ट नाही. धर्म नावाचा पुरुषार्थ आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, काम नावाचा पुरुषार्थ आहे, आणि मोक्ष जर मिळवून घ्यायचा असेल तर भगवान शंकराच्या लिंग पूजनाचे हे पार्थिव लिंगाची ही पूजा आहे. खरं म्हणजे खालचा जो भाग आहे तो पार्वती आहे आणि वरचा जो भाग आहे तो भगवान शंकर आहे. लक्षात येते माझं बोलणं? भगवान शंकराचं दर्शन घेत असताना पलीकडून कधी दर्शन घ्यायचं नाही. अजून एक आहे, भगवान शंकराच्या लिंगावर हात ठेवून आपल्याला दर्शन घेण्याची सवय. असं आपण हात ठेवतो असं मस्तक ठेवतो अजिबात नाही. भगवान शंकराच्या लिंगावर हात ठेवायचा नाही, तर मागे पुढच्या भागाला उभा राहायचं, लिंगाच्या पुढच्या भागाला उभा राहायचं पार्वतीचं जे लिंग आहे त्या, आणि दोन्ही हात जोडायचे आणि दोन्ही हात जोडून त्या ठिकाणी असं नतमस्तक व्हायचंय. हे खरं दर्शन आहे. पूर्ण प्रदक्षिणा भगवान शंकराला नाही, पूर्ण कळते ना, पूर्ण प्रदक्षिणा नाही, आरती प्रदक्षिणा नारळ पिंडीवर फोडायचं नाही. लक्षात येते बोलणं? भगवान शंकरा काही आवडत नाही. बघा, शंकराला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. हो शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, अशा माळेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. भगवान शंकराला बेलाचं पान आवडतंय, बरोबर आहे ना? बेलाचं पान आवडतंय, दुसरं काही आवडत नाही महाराज भगवान शंकरा. हा पडलं बेलाचे पान पान, आवडते 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 बेलाचे पान. नमः पार्वती पदे शिव हर हर.
महादेव। नारळ नाही शंकराला, शंकराला काय आहे? बिल्व म्हणतात त्याला, बेल म्हणतात, बेलाचं पान भगवान शंकराची आवडीचे। त्या मंत्रात त्या लिंगाची पूजा करत असताना पार्थिव लिंग त्या ठिकाणी तयार करायचं आहे। चार प्रकारच्या लिंगाचं वर्णन शुद्धी शौनकादिकांना सांगताय। जे कोणी ब्राह्मण असतील त्या ब्राह्मणांना पांढऱ्या रंगाचं त्या ठिकाणी लिंग तयार करायचं, क्षत्रियांनी लाल रंगाचं, वैश्यांनी पिवळ्या रंगाचं, आणि शूद्र जे असते त्यांनी काळ्या मातीपासून शिवलिंग बनवायचं आहे। आणि बाकीच्यासाठी अपेक्षित जी माती उपलब्ध असेल त्या मातीपासून ते लिंग बनवावं आणि त्याची पूजा करावी। पूजा करत असताना ओम नमः शिवायचा जप त्या ठिकाणी नामचिंतन करावं। ते नामचिंतन करत 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 त्या पार्थिव लिंग पूजनाची विधी काय आहे, महिमा काय आहे, त्याला ऋषी म्हणतात, सुत ऋषी म्हणतात की त्या ठिकाणी महर्षींनो पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो। जो पार्थिव लिंग पूजा न करता अन्य देवताची पूजा करतो ती त्याची पूजा दानादिक कर्म व्यर्थच होते। कामनेला अनुसरून किती पार्थिव लिंगाची पूजा करावी तेही शास्त्रानं निश्चित केलेलं आहेच, माझ्याकडे लक्ष द्या। तितक्या पार्थिव लिंगाच्या पूजनाने अपेक्षा अधिक फलप्राप्ती होते। अनुष्ठानकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावं। आपण जी काल काही विधी बघितल्या, आज बघितल्या, त्या विधीनुसार ते पूजन करावं। जे कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना वर्णन आले बरं याच्यामध्ये, विद्यार्थ्यांना योग्य फळ जर मिळावं असं वाटत असेल तर हजार पार्थिव लिंगे बनवून त्याची पूजा करावी, म्हणजे इच्छित मनाची इच्छा की ते फळ त्यांना प्राप्त होतं। हजार पार्थिवांची पूजा सांगितली, विद्यार्थ्यांसाठी हजार। धनाची ज्यांना इच्छा आहे, पैसा, पैशाची इच्छा आहे नाही, पैशाची इच्छा नाही, गळ्यातलं सगळं सोनं मला देऊन टाका जाता नाही आता सगळं ज्यांना कुणाची कुणाला धनाची इच्छा आहे अशांनी 500 पार्थिव लिंग तयार करायचे ना मातीचे आणि त्याची पूजा करायची। पूजा कशी करायची मी सांगितले त्या पद्धतीने करायची। पुत्रप्राप्तीची इच्छा जर कुणाला व्हावी असं वाटत असेल, आम्ही संत वाङ्मयाचा विचार करणारी मंडळी आहेत, आम्हाला या गोष्टी खरं म्हणजे जाणता हे सगळं आम्ही मान्य करत नाहीत, कारण आमच्या तुकोबऱ्याचा गाथा स्पष्ट सांगतोय की नवसे कन्या पुत्र होती तरीका करणे लागे पती। जरा स्पष्टच बोलतो, नवसा सायासनं जर लेकरं झाले असते तर नवरा करायची गरजच पडली नसती असं संतांनी वर्णन केलं आहे, असं लिहिलंय। पण या शिवपुराणामध्ये कथा सांगत असताना पहिल्या संहितेमध्ये 21व्या अध्यायामध्ये वर्णन केले, कुणाला जर घरी जाऊन वाचायचं असेल त्याच्यासाठी सांगितलं। पुत्राची इच्छा, पुत्रप्राप्तीची इच्छा जर कुणाला व्हावी असं वाटत असेल तर 1500 लिंग पार्थिव लिंग तयार करायचे, 1500, आणि त्याची पूजा करायची आहे। आणि त्याची पूजा केल्याच्या नंतर पुत्रप्राप्ती होते। पण फक्त 1500 लिंगाची पूजाच नाही, ते सगळे नियम पण सांभाळता आले पाहिजे, हां हे महत्त्वाचं आहे। वस्त्रप्रावणाची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करायची आहे। आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची, अशांनी 1 कोटी पार्थिव लिंग तयार करायचे आणि त्याची पूजा करायची। किती कोटी? 1 कोटी पार्थिव लिंग तयार करून त्याची पूजा करायची आहे। पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी 1000, दयेची इच्छा करणाऱ्यांनी 3000, तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्यांसाठी 2000, चांगला मित्र मळावा मिळावा मित्राची इच्छा करणाऱ्यांनी 5000 लिंगाची पूजा करायची आहे। सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 10000 लिंगाची पूजा आहे। बंधनातून सुटका होण्यासाठी 1500, राजाचे व चोरांचे भय जाण्यासाठी 200, आणि डाकिनी इत्यादी उपद्रव जाणून 500 शिवलिंगाची पूजा करावी, म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होईल। ऐश्वर्य प्राप्तीसाठी 10000, ऐश्वर्य मिळवायचे ना तुम्हाला, 10000 लिंगाची पूजा करायची आहे। नवऱ्यामध्ये बदल जर करून घ्यायचा असेल, नवऱ्या सुधराय आलंय बरं का याच्यात सगळं, आपल्या मनासारखं जर आपला नवरा वागत नसेल, नवरा जर आपल्या मनासारखं वागत नसेल, त्याच्या जर बदल करून घ्यायचा असेल, आलंय सांगू,
अरे सांगू का इथं आले सांगू का नवऱ्यामध्ये बदल करून घ्यायचा असतो अशा बघायल्यात नवऱ्यात बदल होत नसतो आहे तो सांभाळायचा असतो का बघाऊ का नवऱ्यात बदल म्हणलं की सांगायचं कसं काय सांगायचं नवऱ्यात कुठे बदल होत असतो का आहे तसाच असतो तो त्यालाच हाणून मारून नीट करायचं असतं लक्षात नम पार्वती पदे शिव हर हर महादेव ऐकताच लक्ष देऊन असं पार्थिवलिंगाची पूजा कोट्यावधी यज्ञाचं फळ देणारी आहे मुक्ती मिळवण्यासाठी 2 कोटी कळतंय मोक्ष मिळवण्यासाठी 2 कोटी पार्थिवलिंग हे कसं लिहिलंय सगळं हे आपल्या त्याने शक्य तरी होईल लक्षात येते माझं बोल अशा पद्धतीनं पार्थिव लिंग पूजनाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करतात आणि सूतजी महाराज शौनकांना सांगतात शौनकजी विचारतात की मुनिवर्य भगवान शिवजीच्या पार्थिव लिंग पूजनाविषयी आम्हाला माहिती दिली आम्हाला आता दुसरी गोष्ट अध्याय बदलतोय त्या ठिकाणी 22वा अध्याय होतोय आणि त्या अध्यायामध्ये सूतजी शौनकादिकांना भगवान शिवजीच्या नैवेद्याविषयीची माहिती सांगताय नैवेद्य कसा असावा 22वा अध्याय सूत ऋषी शौनकादिकांना सांगतात अशीच कथा असायची पहिल्या काळातली सूत ऋषी शौनकादिकांना सांगतात सुख सांगत से शौनका ऐकरे शिव नैवेद्याची कथा सूत ऋषी म्हणतात की मुनिवर्य भगवान शिवजीच्या नैवेद्याचे ग्रहण कसे करावे आम्ही असं ऐकलं आहे की शिवजीचा नैवेद्य ग्रहण माणसाने करू नये समोर ठेवले नैवेद्य खाऊ नये आणि ऐका सत्य नारायण अशा कथा होते का नाही सांगा भागवत सांगत होतो मी भागवत आणि भागवतात सांगत होतो शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आता भागवत म्हणले की महिला धान्य घेऊन येतात बरोबर आहे ना धान्य भागवताला धान्य घेऊन यायचं असतंय शिवपुराणाला काय आणायचं असते माहिती का काहीच माहीत नाही तुम्हाला अजिबात माहीत नाही अरे रोज 100-100 रुपये आणायचे असतात असं वर्णन असं वर्णन आले बघा मग आता काय करताय विनोदाचा भाग सोडून द्या आम्ही काही इथं पैशासाठी कथा करण्याकरता आलो नाही तर आम्ही फक्त प्रेमासाठी कथा करण्याकरता आलो पैशासाठी कथा करायची काही आवश्यकता नाही कारण पैशाची मालकीनच रोज इथं खुर्चीवर बसून कथा ऐकते लक्ष्मी म्हणतात तिला बरोबर आहे ना साक्षात लक्ष्मी जर कथा ऐकत असेल तर पैशाची गरज काय आपल्याला बरोबर आहे ना शिव त्या नैवेद्याविषयीची माहिती कथाच भागवत सांगतो हे सांगू लागलो ना भागवत सांगत होतो आणि भागवताला धान्य घेऊन येतात मी विचार केला धान्य तर कुणीच आणत नाही मग मी कथाच बदलून टाकली सुख सांगतात राजा परीक्षितीला मुंग्या गुरळावर गेल्यावर का प्रत्येक मुंगीने केगुळाचा ढेकुळ आणला बर का सुख सांगतात राजा परीक्षितीला माय म्हणल्या लो बाया म्हणल्या मा काय भागवत कर मुंग्या सहीत सांगतो दुसऱ्या दिवशी 2 क्विंटल गुळ जमा झाला म्हणलं जमलात पण मी म्हणलं निष्ठ्या गुळाचं काय करायचं पुन्हा अध्याय बदलला शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की राजा प्रसादासाठी गोड भात करायचा असल्यामुळे गुळ होता पण तांदूळ नव्हते पुन्हा 3 क्विंटल तांदूळ जमा झाले मी म्हणलं जमला आता मधीची एक म्हातारी उठली काय म्हणली माहिती का हे गहू तांदूळ गुळ कुणाला असतं या म्हणलं टाकती काल्याच्या प्रसादात निघून आता ही हो ना मी म्हणलं भागवतात निघत आहे मी अध्यायामध्ये बदलून टाकला शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की राजा 7 दिवस कथा पूर्ण झाल्याच्या नंतर गहू तांदूळ गुळ जे धान्य जमा होईल ते सगळे एका पोत्यामध्ये भरायचं राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतात ज्या महाराजांनी भागवत कथा सांगितली असेल ते एक भाड्यानं टेम्पू करायचा आणि ते सगळं महाराजाच्या घरी येऊन टाकायचं शुकाचार्य महाराज बाया म्हणल्या मा काय भागवत करे भाड्यानं टेम्पू करून घरी आला आपल्या धान्य कळलं नैवेद्याविषयीचा विचार करत असताना ज्या वेळेला नैवेद्याचा विचार केला जातोय शिवाच्या नैवेद्याबद्दल विचार केला जातोय
त्यावेळेला नैवेद्याबद्दल विचार करत असताना पहिला प्रश्न विचारतात की भगवान शंकराच्या पिंडीवाराचा नैवेद्य खाऊ नये असं आम्ही ऐकले, त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेला शौनकजी सासूतजी सांगतात की असं जरी तुम्ही ऐकले का, असं तुम्ही ऐकलेले पिंडीवरचा नैवेद्य खाऊ नये असं जरी ऐकलेलं असलं तरी ते एक चुकीचं आहे. एका भगवान पिंडी भगवान शंकराच्या पिंडीवर जर शिव नैवेद्य असेल आणि तो नैवेद्य आपलं मन जर व्यवस्थित असेल, आचरणशील आपण जर मंदिरामध्ये आलेलं असाल, सगळे नियम सांभाळून जर मंदिरामध्ये बसलेला असाल, तर पिंडीवरचा नैवेद्य खायला काही हरकत नाही, अवश्य तो भक्षण करावा असं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. म्हणून तो नैवेद्य भक्षण करावा. शिव नैवेद्य महात्म्य सांगून त्याला ते पहिलेच पहिल्यांदा सर्व पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाचं नैवेद्य खावा. शिवाला सगळ्यात जास्त नैवेद्य जर कशाच आवडत असेल तर त्याचं वर्णन या ठिकाणी आलंय. भगवान शंकरला खिरीचा नैवेद्य आवडतो. खीर 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 कळते का? हा खीर बस हा नैवेद्य आपण करू. आता सगळेजण 500-500 रुपये गोळा करा, खीर करू इथं आपण सगळेजण. खिरीचा नैवेद्य भगवान शंकराला त्या ठिकाणी आवडतो असं सांगितलेलं आहे. सूत ऋषी पुढे म्हणाले की ब्राह्मण हो, ज्या पद्धतीनं शिवाच्या नैवेद्याविषयी वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीनं आता बिल्वाचं महात्म्य काय आहे त्याबद्दल आम्हाला वर्णन करा. त्यावेळेला बिल्व महात्म्याचा विचार त्याच अध्यायामध्ये बिल्व महात्म्याविषयी सुद्धा आलेला आहे. लक्षपूर्वक ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. बिल्व वृक्ष महादेवाचं रूप आहे. देवांनाही त्याची स्तुती केलेली आहे. त्याचं महात्म्य फार थोर आहे. सर्व लोकांमध्ये जेवढी प्रसिद्धी पुण्यतीर्थे आहेत ती बेलाच्या मुळामध्ये आहेत. सर्व तीर्थाला इकडं ऐका, जगातल्या सगळ्या तीर्थाला जाऊन आल्याच्या नंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य तीन पानाचा बेल असतो. बरोबर, काही ठिकाणी 5 पानाचा बघायला मिळतो, पण 3 पानाचा बेल महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्याच्या नंतर पृथ्वीला 1 प्रदक्षिणा घातले एवढं पुण्य प्राप्त होतं. 22 अध्यायात वर्णन आलेलं आहे. 5 पानाचा बेल आहे. 5 पानाचा बेल जर महादेवाला अर्पण केला तर भगवान सांब एवढे आपल्यावर प्रसन्न होतात, भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात की जगातील सगळ्या तीर्थांना गेल्याच्या नंतर जेवढं पुण्य आपल्या पदरात पडतं तेवढं पुण्य भगवान शंकराच्या पिंडीवर 5 पानाचा बेल टाकल्याच्या नंतर मिळत आहेत. अशा पद्धतीनं बिल्वाचं महत्त्व त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि पुढं आता 23 अध्यायामध्ये भगवान शिवनामाचं महात्म्य सांगितलेलं आहे की भगवान शिवाच्या नामानं व्यासजी सांगतात, सुदजी आमचा तुम्हाला नमस्कार आहे, आम्हाला शिवनामाचं आणि दुसरी गोष्ट भगवान शंकराच्या शिवनामाविषयी आम्हाला सांगा. तर त्याचं एकच आहे, भगवान शिवनामाचं महत्त्व असं आहे की शिवनाम मुखी सेविता, लक्षात येते ना, दड 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 उकळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे, किंवा वाचे वदता वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता भजन केल्याच्या नंतर काम आणि क्रोध आपल्याला बाधा करणार नाही शिवनामाचं. शिवनाम वाचे वदता शिव शिवनाम
रघुनाथाच्या नामाचं महत्त्व वर्णन करत असताना सोमवार सदरामध्ये अभंग आलाय, वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. असं म्हणतायत की काम आणि क्रोध तुम्हाला बाधा करणार नाहीत. भगवान शंकराचं कायमस्वरूपी भजन केलं ना, कामवासना निर्माण होणार नाही. आणि भगवान शंकराचं कायमस्वरूपी चिंतन केलं, क्रोध अनावर होणार नाही, राग येणार नाही. म्हणून मला असं वाटतंय, राग आला, जास्त राग आला की बस, राग आला की ती असली तर त्याचं म्हणण्यापेक्षा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः. जीवनातून क्रोध घालवायचा असेल तर भगवान शंकराच्या नामाचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भगवान भोलेनाथ दैवतच एवढं सुंदर आहे, काम आणि क्रोधाविषयीचा विचार फार सुंदर मांडलेला आहे. जीवनामध्ये महापातक जरी झालेली असतील, ऐका, महापातक असू द्या, पण महापातकाचा सुद्धा नाश जर करून घ्यायचा असेल तर शिवाच्या नामाचं महत्त्व. शेवटी शेवटी तर हे नामाचं महत्त्व सांगत असताना सोपं सांगितलंय, मोक्षरूपी सहजरित्या जर तुम्हाला मोक्ष मिळवून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा भगवान भोलेनाथाचं नाम चिंतन, त्याला दुसरं काही करण्याची गरज नाही. आणि एक शेवटचा मुद्दा नाम महात्म्याचं वर्णन करत असताना सूतजी सांगतात की शौनका, जगातल्या सगळ्या प्रश्नावर एकच औषध जर असेल तर ते म्हणजे नामचिंतन. संतांनी वर्णन केले, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. आई, प्रभूचं नामचिंतन तसं गोड आहे, त्यांचं नामचिंतन केलं जीवनातल्या सगळ्या समस्या आपोआप सुटल्या जातात, समस्या सुटल्या जातात. काय मस्त आहे वय सगळं, सगळ्या समस्येवर एकच औषध. जुन्या काळामध्ये एकच डॉक्टर असायचे, हात दुखायला तरी, पाय दुखायले, पोट दुखायला एकच डॉक्टर. हा डॉक्टरकडे पेशंट यायचा, बस म्हातारी आली, एक म्हातारी बघितलं का आले, माणसं आले आणि विचारले काय हो डॉक्टर आहेत का, म्हणे आहे, उंट आहे म्हणे आमचा उंट, मग कवट गिळले म्हणे त्यानं कवट, अडकले म्हणे तर काय करावं लागेल, डॉक्टर म्हणले सोपं आहे चला. डॉक्टर घेतात, कंपाऊंडर सोबतच होता कंपाऊंडर, चाल म्हणले माझ्यासोबत, दोन दगडं घे, घेतले दोन दगडं, इकडून एक ठेवला, इकडून एक ठेवलं, असं मारलं, कवट फुटलं, उंट उठलं, निघून गेलं. कंपाऊंडर म्हणला दोन दगडामध्ये जर दवाखाना चालत असेल तर याच्या हाताखाली नोकरी करण्यात तरी काय अर्थ आहे, त्यानं दुसरा दवाखाना उघडला. नवीनच आपल्या गावात डॉक्टरला एका म्हातारीला इथं असं गळू आलं होतं, बेंड बेंड कळतं ना, इथं असं मस्त मोठं झालं होतं. डॉक्टर साहेब नवीन आले, डॉक्टर साहेब काहीतरी सांगा, नवीन आहेत तुम्ही, काय झालंय, म्हातारीला गळू आलंय म्हणे इथं आमच्या आजीला, चला म्हणे दोन दगडं घ्या. दोन दगडं घेतले, इकडून एक, इकडून आजा मारलं, मेली ना म्हातारी, काय बघता माझ्या तोंडाकडे तरी तुम्ही. हे असं नाही, सगळ्यावर एकच औषध आहे ते म्हणजे भगवान भोलेनाथाचं नामचिंतन. नामचिंतनाचं महत्त्व त्या ठिकाणी प्रतिपादन करतायत. दुसरं महत्त्व पुढे भस्माविषयी माहिती देत आहेत, भस्म का लावलं पाहिजे, भस्माचा विधी सांगितला आहे, भस्म धारण किती ठिकाणी केलं पाहिजे, तर 32 ठिकाणी भस्म लावलं पाहिजे, 32 ठिकाणी, 32 ठिकाणी भस्म लावलं पाहिजे याचा विचार त्या ठिकाणी होतोय. आणि भस्माचा विचार केल्याच्या नंतर कशा कशा पद्धतीनं लावलं पाहिजे याचाही विचार त्या ठिकाणी आलेला आहे. भस्माचं झाल्याच्या नंतर पुढं रुद्राक्षाची माहिती देत आहेत, रुद्राक्षाची असे छोटे छोटे अध्याय आहेत, एक छोटे छोटे अध्याय आहेत. भस्म लावलं पाहिजे किती ठिकाणी लावलं पाहिजे, तर त्या ठिकाणी सांगितले 32 ठिकाणी हे भस्म लावलं पाहिजे. त्रिपुंड लावताना कोणत्या कोणत्या देवाचं स्मरण करावं, तर ऐका हे बघा कुठं लावलं पाहिजे, तर सरळ सरळ आहे, 5 स्थानी भस्म धारण करावं, मस्तक इथं भस्म लावावं, ललाट म्हणजे कपाळ बरोबर आहे भस्म लावावं, हृदयाला भस्म लावावं, दोन्ही पार्श्वामध्ये इकडं असं भस्म लावलं पाहिजे, नाभीला भस्म लावलं पाहिजे, दोन्ही अंडकोशात भस्म लावलं पाहिजे, दोन्ही मांड्याला भस्म लावलं पाहिजे, दोन्ही घोटे, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या, दोन्ही पाय, असं 32 स्थाने आहेत की त्या ठिकाणी भस्म लावलं पाहिजे. आपल्याला 3 बोटं त्रिपुंड लावायचं आहे, त्याचीसुद्धा लाज वाटते आपल्याला. कमीत कमी कथा आहे तोपर्यंत तरी लावलं अत्यंत गरजेचं आहे.
बस मस्तक ललाट कंठ दोन्ही खांदे दोन्ही भुजा दोन्ही कोपरे दोन्ही मनगटे हृदय नाभी दोन्ही शक्ती रुद्र ईश्वर या सगळ्या ठिकाणी 32 ठिकाणी भस्म लावलं पाहिजे असे भस्माबद्दलची माहिती देतात. पुढे शौनकजी विचारत आहेत की सूतजी महाराज की रुद्राक्षाबद्दल आम्हाला माहिती सांगा, रुद्राक्ष नेमका कसा तयार झाला त्याबद्दलची माहिती आपल्याला आहेच पण सांगणं गरजेचं आहे. रुद्राक्षाचं महत्त्व थोडक्यात आहे, रुद्राक्ष अत्यंत पावन आणि प्रसिद्ध आहे, अनेक पापातून नष्ट करण्यासाठी रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला सुख समृद्धी शांतता लाभल्याशिवाय राहणार नाही. बरेच मंत्र रुद्राक्ष आणण्यासाठी खूप लांबसुद्धा गेले होते, बरेच आणायलाही गेले ते परत आलेसुद्धा नाहीत. बरोबर बोलतोय ना मी हे सगळं आई, बरोबर आहे ना? जे गेले ते पुन्हा जन्माना आले ते तसेच गेले तिकडं. तरी लोक म्हणले कैलासाला गेले, तुडवून मेले आणि कैलासाला गेले. रुद्राक्षाबद्दल माहिती. नमः पार्वते शिव हर हर महादेव. हजारो वर्ष दिव्य वर्ष तपश्चर्या आहे, तपश्चर्या करत असताना भगवान शंकर एके दिवशी लीलावश होतात आणि भगवान शंकर लीलावश होऊन ध्यानास्थ होऊन डोळे झाकून तपश्चर्या करत असणारे भगवान शंकर लीलावश होऊन डोळे उघडतात आणि भगवान शंकरानं डोळे उघडल्याच्या नंतर डोळ्यातून आश्रूचा एक थेंब पडला जातोय आणि त्याच्यापासून रुद्राक्ष तयार झालं जाते. म्हणजे भगवान शंकरातल्या डोळ्याच्या पाण्याचा थेंब म्हणे आपल्या गळ्यातलं रुद्राक्ष आहे. कळलं? हे काही असं इकडं तिकडं तयार केलेलं नाही, अजिबात नाही. रुद्राक्ष आहे आणि ते रुद्राक्ष आपण गळ्यात का धारण करावं याच्याविषयीचं वर्णन करतायत की रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये असणं याचं एकच कारण आहे की ते का घालावं. तर कायमस्वरूपी आपल्या सुखदुःखामध्ये भगवान शंकर आपल्यासोबत आहेत. डोळा आहे भगवान शंकराचा तो, आणि मग आपल्या गळ्यामध्ये जर भगवान शंकराचा डोळा असेल आणि त्यानं जर तिसरा डोळा उघडल्याच्या नंतर जर या पृथ्वीचा सुद्धा नायनाट होत असेल तर आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असेल तर काय बिघडत आहे. मी नेहमी तरुणांना सांगत असतो की मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या बायकोचा फोटो ठेवायचा. मी सुद्धा माझ्या बायकोचा ठेवतो, बायकोचा फोटो स्क्रीनवर ठेवायचा. का तुम्ही म्हणाल का ठेवायचा? काही नाही, एखादी अडचण आली संकट आली तर असं फोटोकडे बघायचं नाही. एवढंच म्हणायचं मी हिला जर हँडल करू शकतो तर हे संकट चिल्लर आहे. चला कळलं माझं बोलणं? हा विनोद असू द्या, पण आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असावा. तुळशी ही असावी आणि रुद्राक्ष ही असावा. लक्षात येते? तुळशी ही असावी, रुद्राक्ष ही असावा, बुक्का ही असावा, गोपीचंदनही असावा आणि भस्मही असावा. रुद्राक्षाची माहिती त्या ठिकाणी देत आहेत आणि रुद्राक्षाची माहिती दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी विद्येश्वर संहिता संपूर्ण होते. 25 अध्याय या विद्येश्वर संहितेचे आहेत आणि पुढची जी शिव महापुराणातली दुसरी संहिता आहे त्याला रुद्र संहिता म्हणतात. आता संहिता आहे रुद्र संहिता, खंड आहे सृष्टीखंड, सृष्टीखंडाचं वर्णन आणि रुद्र संहितेचं वर्णन त्या रुद्र संहितेमध्ये आलेलं आहे आणि ती कथा आपल्याला या ठिकाणी बघायची. पण ती कथा आपल्याला आज बघायची नाही तर ती कथा आपल्याला उद्या बघायची. आज आपल्याकडं कार्यक्रम आहे, आपल्याकडं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला ती सगळी व्यवस्था स्टेज हे सगळं या ठिकाणी करायचं आहे. मी 1 वाजता आलो पण तुम्ही गिळायला बसला होतात, त्याच्यामुळं मी बसलो होतो थोड्या वेळ. मी काय करू त्याला आता? तुम्ही होय तुम्ही गिळायला बसला त्याला मी तरी काय करू आता सांगा. त्याच्यामुळं मी वेळेवर आलो पण आपण उशीर आलात. थोडं थोडं महत्त्व आपण या ठिकाणी आज आपण काय काय पाहिलंय हे ध्यानात ठेवा. मी उद्या आपल्याला विचारल्याशिवाय राहणार नाही. आज आपण या ठिकाणी शिवनैवेद्याची कथा पाहिली, शिवनैवेद्याचं महात्म्य पाहिलंय, शिवनामाचं महात्म्य या ठिकाणी पाहिलंय, बिल्वाचं महात्म्य आपण या ठिकाणी पाहिलंय, भस्माचं महात्म्य पाहिलंय, भस्मविधी आपण या ठिकाणी पाहिलाय आणि रुद्राक्षाचं महात्म्य आपण या ठिकाणी पाहिलंय. कळालं असेल, कुणाच्या शंका असतील तर त्या आपण विचारू शकता. आपल्या सगळ्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण सगळे असेच सर्वजण या, थोडंसं घरी जाऊन या, थोडंसं घरी जाऊन या. मी तुम्हाला लवकर का सोडतो आहे? तुम्हाला लगेच घरी जाऊन मेलेला च्या पाजून यायचं. बरोबर असतं की बऱ्याच गोष्टी असतात. मला त्या बाईचं एक वाक्य फार आवडलं, त्या ताईचं.